Hello, welcome to the Maths for Mother. Today's our topic, addition and subtraction of unlike fraction. We bracket madhe muddam lihle. Unlike fraction means what? Denominator unequal. Denominator equal nasnare. And tenchi addition subtraction kashi karayche. Last hecha madhe apan baghitlelo hota. Denominator equal asel tar it is easy. For an example, mi tumhala fakt ek example dete. For example, 1/5 + 2/5. If the denominators are equal, then we just write down denominator as it is and do the addition of a numerator, that is 1 + 2, which is equal to 3/5. This is for the addition. One more example for the subtraction, that is 4/7 - 3/7. Here the denominators are equal, so denominator remain as it is. Just subtract the numerator, that is 4 - 3, which is equal to 1/7. Now we are going to see addition and subtraction of unlike fraction, where the denominators are not equal. आता denominators equal नसतील तर आपण एक स्टेप शिकलेलो आहे, दॅट इज ऑब्टेनिंग इक्विवॅलंट डिनॉमिनेटर. इक्विवॅलंट फ्रॅक्शन. इक्विवॅलंट फ्रॅक्शन मीन्स व्हॉट? डिनॉमिनेटर इक्वल. आपल्याला मल्टीप्लाय करून किंवा डिवाइड करून डिनॉमिनेटर्स हे इक्वल करून घेता येतात. फॉर एक्झाम्पल, आता मी त्याचं एक एक्झाम्पल देते, आफ्टरवर्ड्स वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम सेट 22. सो आपण ह्या ह्याच्यावरती बेस्ड असताना सोडवणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल वी आर गोइंग टू सॉल्व. अनलाईक फ्रॅक्शन्स घेताना तुम्ही कोणतेही घेऊ शकता. पाहिजे तर तुम्हाला सोपं काम करायचं असेल, सोप्यात सोपं काम करायचं असेल, तर कागद घ्या, त्याच्यावरती नंबर घ्या आणि नंबर हे करून तुम्ही शोधू शकता. फॉर एक्झाम्पल, मी जर असं घेतलं मनानं 1 to 9 मधले नंबर कुठलेही तुम्ही लिहून ठेवा कागदावरती आणि त्यातले रॅन्डमली चूज करा नंबर आणि त्यातून फ्रॅक्शन घ्या. मी तुम्हाला इथं एक एक्झाम्पल देते. सी हियर, आपल्याला अनलाईक डिनॉमिनेटर घ्यायचे आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सो हियर मी डिनॉमिनेटर लिहून घेतले 3 and 5. आता 3 पार्ट मधला मी 1 भाग शेअर केलाय, 5 मधला मी 2 शेअर केलाय आणि मला यांची ॲडिशन करायची आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? डिनॉमिनेटर शुड बी इक्वल. डिनॉमिनेटर इक्वल करायचे. मग 3 आणि 5 ह्या दोन्हीमध्ये आपल्याला कुठल्या तरी नंबरनं मल्टिप्लाय करून कॉमन डिनॉमिनेटर म्हणजे सेम डिनॉमिनेटर आणता येतो का ते बघायचं आहे. 3 ला मी कशानं पण मल्टिप्लाय केलं तरी 5 येणार नाही आहे आणि 5 ला कशानं पण डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं तरी 3 येणार नाही आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द कॉमन नंबर फ्रॉम द टेबल्स. आता ज्यांना लक्षात येत नसेल त्यांच्यासाठी मी टेबल लिहिली आहे. सी हियर 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 and so on. मी सगळा टेबल लिहित नाही आहे, मला जो नंबर मिळतो तो बघती आहे मी आधी. 5 1 5 5 2 10 5 3 15. सी हियर द नंबर 15 इज बोथ फॉर दिस टेबल. इथे पण मला सापडतोय आणि इथे पण सापडतोय. मग कितव्यांदा सापडतो बघा, जेव्हा मी 3 × 5 करते त्यावेळेला मला 15 मिळतो आणि इथं जेव्हा मी 5 × 3 करते त्यावेळेला मला 15 मिळतोय. म्हणजे मला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे? 3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे? 5 न. सेम स्टेप मी इथं फॉलो करणार आहे. सी हियर 1/3. 3 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला? 5 न. म्हणून मी इथं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला 5 ने मल्टिप्लाय केला. ओके, नाव द नेक्स्ट. इकडच्या फ्रॅक्शनला बघा बरं, इकडच्या फ्रॅक्शनला 2/5. 5 ला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला? 3 ने मल्टिप्लाय करायचं. सो आय एम गोइंग टू मल्टिप्लाय द न्यूमरेटर as well as denominator here. Now what we are getting here, मी थोडस इथलं पुसते तिकडे लिहिते म्हणजे मग तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. सी हियर 3 × 5. ओके, सो ना हियर 1 × 5 5, 3 × 5 15 एंड 2 × 3 6, 5 × 3 15. नाव द डिनॉमिनेटर्स आर इक्वल. डिनॉमिनेटर इक्वल, सो न्यूमरेटरशी ॲडिशन. मी नेक्स्ट स्टेप अशी पुढे पुढे करते. आता आपल्याला अशा स्टेप्स करता येणार नाही म्हणून. सो 5 + 6
and denominator common, that is 15. And we are getting here answer, that is 11 upon 15. बघा लक्षात आलं का? खूप सोपं आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. पहिल्यांदा मी ॲडिशन शिकवणार आहे, मग ॲडिशनचा क्वेश्चन फर्स्ट आहे प्रॉब्लेम सेट 22 मधला, आपण तो कम्प्लीट करणार. ओके, नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रॉब्लेम सेट. इक्विवेलेंट फ्रॅक्शन फाइंड आउट कसा करायचा हे मी घेतलेलं आहे. नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम सेट 22. तुमच्या पुस्तकामध्ये असलेला प्रॉब्लेम सेट 22, त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आणि मग नेक्स्टमध्ये आपण सबट्रॅक्शन बघणार आहे. ॲडिशन एकदा समजलं की सबट्रॅक्शन खूपच सोपं जातं. सो वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रॉब्लेम सेट 22. फ्रॉम दॅट क्वेश्चन फर्स्ट ॲड करायचं आहे. सो ॲड म्हणला फर्स्ट क्वेश्चन. सी हिअर फर्स्ट क्वेश्चन, वॉट इज दॅट? 1/8 and 3/4. 1/8 + 3/4. सो सी द ऑब्झर्व द डिनॉमिनेटर्स. डिनॉमिनेटर्स जर ऑब्झर्व केले तर तुम्हाला लक्षात येईल फोरच्या टेबलमध्ये 2 येतो. आपल्याला फोरच्या टेबल इथे इक्वल नाही आहे. आयदर वी कॅन डिव्हाइड ऑर मल्टीप्लाय. डिव्हाइड करण्यापेक्षा मल्टीप्लाय तुम्हाला सोपं जातं मोठा नंबर करायला. म्हणून सो वी आर गोइंग टू मल्टीप्लाय धिस. आपल्याला इकडच्या नंबरला काय करायला पाहिजे? मल्टीप्लाय करायला पाहिजे. ते नेक्स्ट स्टेपमध्ये मी करते. बघा पहिला नंबर ॲज इट इज 1/8 + 3/4. आपल्याला मल्टीप्लाय करायचा आहे तो नंबर, दॅट इज 4 × 2 विच इज इक्वल टू 8. डिनॉमिनेटरला मल्टीप्लाय केलं, न्यूमरेटरला पण मल्टीप्लाय केलं आहे. सो वी आर गेटिंग हिअर 1/8 + 6/8. आता डिनॉमिनेटर इक्वल आले. सो डिनॉमिनेटर 1 + 6 अँड वी आर गेटिंग हिअर आन्सर 7/8. नाव द सेकंड एक्झाम्पल. हे पहिलं झालं. नाव द सेकंड एक्झाम्पल, दॅट इज 3/21 + 3/7. सेम बघा बरं, डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटर ऑब्झर्व केलं तर आपल्याला मिळेल 7 टेबलमध्ये 21 आपल्याला शोधता येतं. पहिला फ्रॅक्शन आहे असंच लिहिला मी, प्लस 3/7. 7 × 7 = 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21. सो नाऊ वी आर गेटिंग हिअर 2/21 + 3 × 3 = 9, 7 × 3 = 21. डिनॉमिनेटर्स आर इक्वल, न्यूमरेटर्स ॲडिशन. सो 2 + 9 = 11. 11/21. नाव द थर्ड वन, थर्ड सॉल्व करूया आपण. बघा खूप सोपं आहे बरं का. थर्ड वन 2/5 and 1/3. अगेन आता मात्र काय आहे, इथं कसं झालं होतं, एकाच आपल्याला ह्याला मल्टिप्लाय करून आन्सर काढता येत होतं. इथं 5 आणि 3, मग असंच एक्झाम्पल आहे मी घेतले तसं, 5 आणि 3 दोन्हीलाही आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणून मी थोडीशी जागा ठेवली ते. सो 2/5 मल्टिप्लाय बाय, आपण इथे 3 मल्टिप्लाय केलं होतं मग अशी. सो मी 3 मल्टिप्लाय केलेला आहे, प्लस 1/3 × 5. वन सेक. कलर चेंज केला पाहिजेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो दॅट्स काय. सो हिअर मल्टिप्लाय बाय फाईव्ह. काय येणार बघा, न्यूमरेटरमध्ये आलं काय आणि डिनॉमिनेटरमध्ये आले काय. दोन्हीही डिनॉमिनेटरमध्ये 15 आला. 2 × 3 = 6, 1 हिअर कम्स. अँड नाव डिनॉमिनेटर्स आर इक्वल, सो 15 and 6 + 5. सो 6 + 5 = 11/15. दिस इज द थर्ड एक्झाम्पल. नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द फोर्थ वन. मी इकडचे इरेज करते. सी हियर फोर्थ वन. फोर्थ एक्झाम्पल काय बघूया आपण. 2/7 / 1/2. 2/7 + 1/2 सेम इथल्यासारखंच आहे. मग आपल्याला दोन्हीकडंही मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल कारण
सेवन एंड टू टेबल मध्ये कॉमन नंबर 14 आहे. सेवन टू जा 14 एंड टू सेवन जा 14. सो 4 अपॉन 14 प्लस 7 अपॉन 14. डिनोमिनेटर्स आर इक्वल, सो न्यूमरेटर्स एडिशन 4 प्लस 7 11. सो 4 प्लस 7 11. एंड नाउ द लास्ट, आई थिंक यस यस इट्स द लास्ट. व्हाट इज द लास्ट वन? सी फिफ्थ वन, 3 अपॉन 9, 3 अपॉन 5. 3 अपॉन 9, 3 अपॉन 5. आपण कंपेयर केलं होतं तेव्हा न्यूमरेटरचा विचार केलेला होता, इथं कंपेयर करायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू ऍड धिस फ्रॅक्शन, ऍड करायचे. सो थिंक अबाउट द न्यूमरेटर, न्यूमरेटर्स आर नॉट इक्वल, न्यूमरेटर्स आर नॉट इक्वल. सो वी हॅव टू फाइंड आउट द टेबल्स, टेबल्स मध्ये फाइंड आउट करायचं आहे 45 इज द कॉमन नंबर फॉर द बोथ द टेबल्स. सो 9 5 इज 45 एंड हियर कम्स, सॉरी सॉरी 3 5 5 5 इज 45. सो हियर वी आर गोइंग टू मल्टीप्लाई बाय 9. सो 3 5 इज 15, 9 5 जा 45, प्लस 3 9 जा 27, 5 9 जा 45. डिनोमिनेटर्स आर इक्वल, सो एडिशन ऑफ न्यूमरेटर, सो 15 प्लस 27. हाँ, ही एडिशन जरा मोठी आहे. युनिट प्लेस प्लस युनिट प्लेस, टेन्स प्लेस प्लस टेन्स प्लेस, ॲडिशन आपल्याला सारेली आहे त्या पद्धतीने करायचं आहे. युनिट प्लेस प्लस युनिट प्लेस, 7 फॉरवर्ड काउंटिंग 8 9 10 11 12. 12 चा 2 लिहिला इथं मी युनिट प्लेसला आणि कॅरी 1 टेन्स प्लेसला, 1 प्लस 2 3 आणि कॅरी 1 केलेला 1, दॅट इज 4. 1 2 3 अँड दिस वन 4. सो हिअर कम्स द आन्सर, 42 अपॉन 45. सो ओके, डू यू गेट द आयडिया अबाउट द ॲडिशन? डू यू गेट द आयडिया अबाउट द ॲडिशन? जर आवडलं आहे तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्यामध्ये तुम्हाला नेक्स्टमध्ये तुम्हाला मी सबट्रॅक्शन घेणार आहे. टिल देन बाय.